नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही लगेच डोळ्यासमोर येते ती ठेल्यावर मिळणारी चटकदार आंबट गोड तिखट अशा चवीची पाणीपुरी मटक्यातलं ते थंडगार तिखट पाणी चटपटीत गोड पाणी आणि वरून घातलेली ती कुरकुरीत शेव आज ही पाणीपुरीची प्लेट आपण घरीच बनवणार आहोत अगदी ठेल्यावर मिळते तशी पण व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर का तुम्ही मराठी किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तसंच बाजूचं जे बेल ऐकन आहे त्यावर जरूर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला कळेल पाणीपुरीसाठी दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे तिखट पाणी आणि गोड पाणी या दोन्ही गोष्टी परफेक्ट कशा करायच्या ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सोबत भरपूर टिप्सही आहेत त्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा पहिल्यांदा गोड चटणी कशी करायची ते बघू साधारण अर्धा कप चिंच घेतली आहे जेवढी चिंच तुम्ही घ्याल त्याच्या दुप्पट गुळ घ्यायचा आहे चिंच एकदा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतली यामध्ये गुळ घातला आहे साधारण अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलं हे चिंच आणि गूळ आपल्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत इकडे एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा बडीशेप आणि एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत हे दोन्ही भाजून घ्यायचे मंदाचे वर याला हलकं भाजून घ्या बडीशेपचा खमंग वास यायला लागतो तोपर्यंत भाजून घ्यायचे आता गॅस बंद केला हे दोन्ही पूर्णपणे थंड झालं की मग मिक्सरवर हे बारीक करून घेतलं याची ही अशी पूड तयार करून आहे ही जी पूड आहे ती नंतर आपण पुढे वापरणार आहोत त्यामुळं आधीच तयार करून ठेवली आहे साधारण अर्धा तासानंतर चिंच व्यवस्थित भिजली आहे गुळ सुद्धा यामध्ये विरघळला आहे चिंच अशी कोळून घ्यायची आहे म्हणजे चिंचेचा गर पाण्यामध्ये उतरतो आता हे चाळणीमध्ये काढून गाळून घ्यायचं आहे हा फक्त चौथा राहिलाय यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्ट पिळून घेतलं हे असं चिंचेचं आंबट गोड पाणी आहे आता हे अगदी पातळ आहे हे आपल्याला शिजवून घ्यायचंय गुळाचं प्रमाण एकदा चाखून बघा जास्त आंबट असेल तर यामध्ये गुळ किंवा साखर वाढवावी मंदाचे वर याला शिजवायचं आहे हे असं इतपत पातळ हवं यामध्ये एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर एक छोटा चमचा चाट मसाला घातला आहे तसेच तयार केलेली जिरे आणि बडीशेप यांची पूड घातली आत्ता हे असं बरंच पातळ आहे पण जससं हे शिजेल तसं घट्ट होत जातं शिजल्यावर याला एक प्रकारची चकाकी येते साधारण सात ते आठ मिनिटं याला शिजू द्यायचं आहे चिंच शिजवून घेतल्यामुळं चिंचेची जी चटणी आहे तिची चवही छान येते शिवाय सुद्धा बाधत नाही हे बघा ही चटणी अशी इतपत दाटसर आहे ही तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा करू शकता आणि चाटच्या बाकीच्या पदार्थांसाठी किंवा सामोसा कचोरी यांच्यासोबत खाण्यासाठी सुद्धा वापरू शकता आता या ठिकाणी जवळजवळ अर्धी गड्डी पुदिन्याची पानं घेतली आहेत थोडीशी कोथिंबीर आहे आवडीनुसार हिरवी मिरची घेतली आहे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं एकदा फिरवून घ्यायचं आहे मग यामध्ये बर्फ घातला आहे बर्फ घालणं इच्छिक आहे थंड पाणी जरी वापरलं तरी चालेल आता पुन्हा अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालून अगदी बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे पुदिना कोथिंबीर मिरची अगदी बारीक वाटली गेली पाहिजे हे सगळं एका भांड्यामध्ये काढलं या ठिकाणी मी मातीच्या मडक्यामध्ये काढलं आहे म्हणजे हे जे पाणी आहे ते गार राहील चव बघून अजून अर्धा ग्लास पाणी वाढवलं हो आहे यामध्ये काळं मीठ घातलं थोडंसं सा साधं मीठ पण घातलं आहे दोन चमचे तयार केलेली बडीशेप आणि जिऱ्यांची पूड घातली चवीनुसार सगळं साहित्य घाल बडीशेप आणि जिऱ्यांमुळे पाणी छान चटपटीत होतं आणि खाल्ल्यावर त्याचा स्वाद जो आहे तो जिभेवर रेंगाळत राहतो त्याचप्रमाणे दोन मोठे बटाटे उकडून घेतले आहेत बटाटा असा कुस्करून घ्यायचा आहे यामध्ये चाट मसाला घातला म्हणजे छान चटपटीत चव येते पाणीपुरीमध्ये भरण्यासाठी हे असं बटाट्याचं सारण तयार झालं आता जी गोड चटणी आपण बनवून घेतली होती त्यापैकी लागेल तेवढी चटणी घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तिखट पाण्याप्रमाणे याला खूप पातळ करायचं नाही आहे हे असं आंबट गोड चवीचं चा पाणी तयार झालं तिखट पाण्यामध्ये जर का बुंदी असेल तर बुंदी घालू शकता अशी ही आपली पाणीपुरीची सगळी तयारी आता झाली आहे कांदा बारीक चिरून घेतलाय थोडीशी कोथिंबीरही त्यात घातली आहे पुरी अशी मधोमध फोडून घेतली यामध्ये थोडंसं सा बटाट्याचं सारण घातलं कांदा कोथिंबीर घातली गोड पाणी घातलं आणि मग तिखट पाण्यामध्ये ही पुरी अशी बुडवली की आपली चटपटीत पाणीपुरी तयार झाली बघूनच तोंडाला पाणी सुटलं तुमच्या सवीनुसार यामध्ये गोड पाणी तिखट पाणी यांचं प्रमाण कमी जास्त करा यामध्ये जर का बदल करायचा असेल तर बटाट्याऐवजी पांढरा वाटाणा शिजवून तो यामध्ये घालता येईल किंवा मोड आलेली मटकी वापरता येईल आवडीनुसार यामध्ये बदल करता येतात पण सगळीकडे साधारण थोड्याफार फरकाने अशीच पाणीपुरी केली जाते घरी करताना असं एक एक बनवण्यापेक्षा प्लेटमध्ये सरळ सगळं एकत्र एक करून घेतलं की मग मनसोक्त खाता येतं शेवटी वरून बारीक शेव घातली आहे आणि हो भरपेट पाणीपुरी खाल्ल्यावर शेवटी मसाला पुरी मागायला विसरू नका कशी करायची तर थोडासा बटाटा पुरीमध्ये घातला कांदा घातला चाट मसाला भुरभुरला शेवटी वरून भरपूरशी शेव घातली शेवटी ही अशी कुरकुरीत मसालापुरी खाल्ल्यावरच पाणीपुरीची पार्टी योग्य रीतीनं संपन्न होते त्याचप्रमाणे तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा कमेंट्स केल्याशिवाय कुणीही जायचं नाही आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद